अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्यावर मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस दलाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। मराठा समाजाचा वाढता प्रक्षोभ लक्षात घेत किरण कुमार बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान किरण कुमार बकाले यांनी केलेलं वक्तव्य हे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारं असून अशा प्रवृत्तींना पाठीशी घातले जाणार नाही। बकाले यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून कायदा व सुव्यवस्थेला अडथळा निर्माण होईल असं कुठलंही कृत्य मराठा समाजाने करू नये, तसंच पोलीस दलास सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी केलंय। नमस्कार, मी डॉ प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक जळगाव। महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव तसेच सर्व नागरिकांना कळू इच्छितो की मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करणारे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता लागणारी प्रक्रिया म्हणजेच डिपार्टमेंटल एन्क्वायरी हिची सुरुवात करण्यात आलेली आहे व ही चौकशी IPS अधिकारी जळगाव शहराचे सहायक पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र पोलीस दल अशा जातीवाचक व द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा वृत्तीला कधीही पाठीशी घालणार नाही। मी आपल्या सर्वांना आवाहन तसेच विनंती करू इच्छितो की अशा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्या वक्तव्यामुळे आपल्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था किंवा शांतता बिघडेल असे कोणतेही कृत्य आपण करू नये व पोलीस दलाला सहकार्य करावे। धन्यवाद, जय हिंद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।